तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून अटक केली त्याचा निषेध म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे काँग्रेस पक्षाकडून शिराळा येथे दहन केले। हाथरस उत्तर प्रदेश येथे दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली। सुमारे 14 दिवस ही युवती मृत्यूशी झुंज देत होती। तिचे शव आई वडिलांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार उरकण्यात आले आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे। गेल्या 2-3 दिवसात बलरामपूर येथे 22 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करून तिचीही हत्या करण्यात आली तर हाथरस येथे 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला तरी पोलीस प्रशासन त्याची दखल घेत नाही। उत्तर प्रदेशमध्ये ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा योगी आदित्यनाथ हेच जबाबदार आहे। डिसेंबर 2012 घडलेल्या निर्भया हत्याकांडामध्ये संपूर्ण देशभर निदर्शन झाली। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली होती परंतु देशावर सध्या हुकुमशाही लादल्यानं अत्याचार निमूटपणे सहन करण्याशिवाय गोरगरिबांना पर्याय नाही। लोकशाहीच्या होत असलेल्या या गळचेपीबद्दल शिराळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी कोकरूड येथे योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला। त्यावेळी शिराळा तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट रवी पाटील, संघटक तुकाराम चव्हाण, उपाध्यक्ष श्री पोपट कदम, ओबीसी सेल अध्यक्ष श्री राजेंद्र माने, संजय नायकवडी, रवींद्र कोकाटे, सुनील घोलप, राजाभाऊ कुलकर्णी, अधिक कोळ, धोंडीराम शिरसट आदी कार्यकर्ते उपस्थित होते।